आमच्या गोयात आमच्याच घरात आम्ही जर असे भायर बसून उपोषण बी करपाक लागले आणि सरकारा भितर हालून आंदोलन जर करपाक लागले जर सगळ्यां पयली असले सरकारचो हांव निषेध करतां आणि असले सरकार आमकां जाय कितें. हांव आतां हेंचे कडेन उलयतना सांगता इलेक्शना वेळार श्रीपाद नायक येवन खांद्यार हात घातलो कसो रे बाबा अशें म्हटलें की लोक पयली जातात पिशे आणि ह्या एका स फावटी जिकोन हाडले होच रामा यश्टीचो आंदोलन घेऊन हांगा बसलेलो आझाद मैदानाचे इलेक्शना वेळार तो त्याका भेट दिवपाक गेले. तेणे त्याका प्रश्न केल्लो तू बाबा इतली वर्सां दिश्टी पडोंक ना आतां येला आम्ही दिल्ली गेल्ले तेन्ना थंय तुवें आमचो प्रश्न मांडलो ना तू आतां इलेक्शना आहा म्हणून येल्या आणि हेच लोक न्ही त्या पेडणेकार की त्यांच्यानी त्याका लाखांनी निवड मतां घालून निवडून दिले अजब दिसता. अरे तुमचो सगळे प्रश्न जेन्ना असले वायट असा तुमकां उदक ना तुमकां सिलिंडर ना तुमचो पेट्रोल पंपाचो प्रश्न तुमच्या जमनीचो प्रश्न जॉबाचो प्रश्न सगळे जर तुमचे कडेन असा तुम्ही असल्या लोकांक दारांक घेवन च्या दिता तेंकां हिंदू या धर्माच्या नांवान ही मतां पळय घालतात हेच पयली चुकयतात. हिंदूच्या नांवान मतां घेतात हे चोर. आम्ही हिंदू आम्ही हिंदूंक फुडें सरोंक जाय. अरे हिंदू हिंदू म्हणून ह्या हिंदू बायलांचे आणि दादल्यांचे तुम्ही सगळे घट्टान करून दवरलेल्या त्यांच्या भुरग्या बाळांचे तुम्ही सगळे सत्यानाश करून दवरलेले हिंदू खंयचे हिंदू तुम्ही हिंदू खंयचे ते आमकां मातशें कळोंक जाय. आम्ही हिंदू न्हू तुम्ही हिंदू खंयचे आणि हिंदू हिंदू म्हणून लोकांच्या फाटीर तुम्ही सुरोजो मारता ते तुम्ही खंयचे हिंदू पाकिस्तानाचे हिंदू तुम्ही गोयचे हिंदू न्हू तुम्ही पाकिस्तानाचे हिंदू कित्याक थंय त्यांच्या मनात ते पाकिस्ताना बद्दलूच चिंतलेले असतात ताका लागून गोयच्या बद्दल तुमकां अभिमान ना तुम्ही स्वतःच्या गांवांत तुमकां हे ना अभिमान ना. सगळ्यान पयली तुमकां सांगता आमकां गोंयान जेन्ना रेल्वे हाडलेली कोंकण रेल्वे करपाक त्या वेळार चर्चिलान सांगलेले की आमच्या लोकांक तुम्ही 60% जॉब दिवंक जाय म्हणून आम्ही असलेली त्या आंदोलन 60% आमच्या लोकांक जॉब दिवंक जाय म्हणून लोकांची शेतां भातां सगळीं काडली आणि ते गेले जॉब आमच्या लोकांक खंय महाराष्ट्राच्या लोकांकूच कित्याक त्यांची जमीन चड गेल्या आमची जमीन कमी गेल्या आता ही मोपाक लागून ही जी जमीन गेल्या ती खंयच्या महाराष्ट्राच्या लोकांची.